सलमान खानची गाडी बघा. ओ बाय, हॅलो सल्लू बाय नाहीये. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर सध्या आता मी बँड्रा बँडस्टँडमध्ये आहे आणि इथे आपले मित्र दिसतात तुम्हाला, न्यू बॉम्बे अँग्लर्सचे सर्व. आज इकडे आपण रॉड फिशिंग करण्यासाठी आलोय आणि सुनील आजगावकर साहेब आहेत आपले, माहीमचे ना, माहीमवरनं आले आणि यांनीच सर्व आपली जी ट्रिप आहे ती अरेंज केलेली आहे आणि चांगले चांगले जे फिशिंग स्पॉट आहे तिकडे घेऊन जाणार आहे आणि आपण रॉड फिशिंग आणि बेट फिशिंग करणार आहोत. तर आता जो आपण एरियामध्ये आहोत तो बँडस्टँडवाला एरिया आहे ना, आणि इथे कोणाकोणाचे बंगले वगैरे आहेत, फिल्मस्टारचे सर्वांचे, शाहरुख खान, सलमान खान आणि रेखाचे असे बंगले आहेत आणि मस्त एरिया आहे. आणि तुम्ही बघताय भरपूर लोक म्हणजे चालायला मॉर्निंग वॉकला आलेले आहेत. सकाळीचे 7:45 वाजलेत आणि आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलोय, मस्त चहा गरम गरम. सकाळी काय खाऊन नाही आलो म्हणून आणि आता जाणार. आपल्यासोबत रितेश आहे, अविनाश आहे आणि प्रज्ञेशही आहे. आणि प्रज्ञेशबद्दल सांगायचं झालं तर टुर्नामेंटमध्ये गेला की प्राईज मारतोच मारतो. कुठल्या कुठल्या टुर्नामेंटमध्ये मारलाय प्राईज? एकच गेलतो सध्या, सेकंड प्राईज मारलेली. काय भेटलेलं तरी? तांबोशी भेटलेली. तांबोशी किती किलोची? 2 किलोच्या आसपास होती. आणि 2 किलोच्या आसपास तांबोशी भेटलेली आणि त्याला दुसरा नंबर भेटलेला ना. आणि त्या मागच्या टायमाला आम्ही चिंबोरी पकडायलाही गेलेलो गोविंदासोबत आणि मोठी मोठी चिंबोरी भेटली होती. म्हणजे एक प्रकार लक्की चाम आहे आपल्यासाठी. आणि बघूया आज काय भेटतंय, आज काय काढते, काढशील ना काहीतरी, काढेल काहीतरी मोठा मासा. तर आता नाश्ता वगैरे करूया, झाला काय सँडविच होतंय, नाश्ता वगैरे करूया आणि जाऊया. तर धन्यवाद सुनील साहेब बोलवण्यासाठी. सँडविच खाल्यानंतर आता चहा पिऊया. धन्यवाद. काय नाव तुमचं? चंपा. चंपा काय? मराठी आहेत? गुजराती आहेत. इथे चंपाताई आहेत. कधी किती वर्ष झाली इथे? 4 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. हा, 35 वर्षापासून इथे धंदा आहे तुमचा. कोणी हिरो वगैरे भेटला नाही इथं? येतात. कोण कोण येतात? शाहरुख खान पहिले येत होते. शाहरुख खान यायचा पहिला? सरकार सिरियल मध्ये काम करत होते ना, तो भाडोत्री होते. ते असं बिल्डिंग आहे ना, त्याच्यामध्ये भाडोत्री. तिथे भाडोत्री राहायचा शाहरुख खान, तेव्हा यायचा. आता नाही, आता कुठे पैसेवाला झाला, मोठा झाला तो. आता मोठा झाला, घर आहे तिथे. हा, मन्नत मन्नत बंगला आहे ना. आता येत नाही मग जास्त. मग दुसरा कोण नाही शाहरुख खान सोडून? सलमान खान आहे, जॉन इब्राहिम आहे, जॉन रेखा आहे. सर्वांचे बंगले इकडेच आहेत. याच एरियाला सर्वांचे बंगले आहेत. जॅकी श्रॉफ, हा, भरपूर लोक आहेत, म्हणजे भरपूर ऍक्टर, पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे स्टार भरलेले आहेत. हा, दूध तुमच्या इकडनं जायचं आणि यांच्या इकडनं पहिले दूध जायचं. आणि बघताय बँडस्टँड मध्ये काय नाव आहे याचं? चालेल ताई, धन्यवाद. तर बँडस्टँड मध्ये जाऊ आम्ही, मस्त पैकी इथे चहा आणि सँडविच खाल्लाय. आता निघूया ना. चला आता निघूया. आणि आता आपल्याला बँडस्टँड मध्ये आपले रॉड फिशरमॅन भेटलेत. काय नाव तुमचं? रवींद्र. रवींद्र, आणि कधीपासून फिशिंग करता येतं? जमाण्यापासून. पहिल्यापासून? आणि काय काय मासे पकडले तिथे? इथे हे 12 अंटर वगैरे सगळे, 12 मुंडी वगैरे सर्व पकडले. ताम मस्त. मग भेटतील ना कॅचेस वगैरे? भेटतात सांगतात कॅचेस. तर आता आपणही आलोय सीलिंगला. मागे तुम्ही बघताय सीलिंग आहे आणि त्याच एरियामध्ये आम्ही फिशिंग करणार आहोत. मग झाली तुमची फिशिंग का आत्ता चालत? नाही झालं. काय भेटलं? काय मिळालं नाही. काय नाही भेटलंय त्यांना आज? हवा थोडी जास्त आहे ना. हवा जास्त आहे. आता आम्ही पण बघणार आता. चालेल, धन्यवाद. चला, थँक्यू. मंडळी बघताय बँड्रा वरली सिलिंगचा ब्रिज आणि लाटा बघताय तुम्ही, मस्त पैकी मोठ्या मोठ्या लाटा आहेत. आणि थोडा हिसका जास्त आहे ना रितेश? वारा पण जास्त आहे आणि हिसका पण, हिसका पण आहे. पण आता निकार वगैरे पण गेलेली आहे. तरी पण आता आम्ही जाणार खाली आणि बघू, रॉड फिशिंग करून बघणार, बघतो या काय भेटतंय ते.
मंडळी फर्स्ट टाइम आपण आलो होतो बँड्रा सेलिंगच्या एरियामध्ये आणि भरपूर प्रयत्न केला आपण, पण क्लायमेट कंडिशन सी कंडिशन वगैरे थोडे खराब असल्यामुळे आपल्याला काही होकअप झाला नाही. अविनाश काय कारण असेल? वारा खूप आहे आणि त्याच्यामुळे काश पण करत नाहीत. आणि इकडे अलग प्रकारचे मासेमारी म्हणजे बोईट पकडतात, बोईट ट्रबल उकळी केली जाते, काश करून ती ओढल्या फास्ट ओढल्या जातात आणि त्याच्यात ते बोईट फुकप होतात. बरोबर, म्हणजे ओढतात. आज तिथं कोणी नाही आहे कारण आज समुद्र पण खवळलाय. थोडं आज हवा खूप जास्त आहे आणि लाटा पण बघितल्या तुम्ही, मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या. सुनील साहेब असतात ना लोक इथे पकडायला, फिशिंग होते, पण आता क्लायमेट आता बरोबर नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. बाकी काय नाही, फिशिंग लोकल फिशरमॅन पण भेटला होता, तो म्हणाला की एक आठवडा लागेल अजून, हा समुद्र खवळला शांत झाला नाही आणि पावसामध्ये जास्त थोडा रब जास्त. बरोबर बरोबर. तर प्रज्ञेशनी काय मासा वगैरे पकडला असता तर आमचा या ताजमध्ये जाऊन तो फ्राय करायचा प्लॅन होता, पण बॅड लक प्रज्ञेश, नेक्स्ट टाइम परत येऊ आपण. पकडशील ना? पकडणार आणि ताजमध्ये जाणार समोरच मासा घेऊन बनवण्यासाठी. तर आता कुठं जायचं प्लॅन आहे अविनाश? आपण मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये जाऊचा, मार्केटमध्ये बघूया. आता मार्केटमध्ये जाणार मुंबईच्या, हा घरी काहीतरी घेऊन जायचं आहे गणपती निमित्त. तर मासा तर भेटला नाही तुम्हाला, पण आता मुंबईचा मार्केट फिरवतो चला. तर आलोय बँडस्टँडला आणि आता रितेशला शाहरुख खानचा बंगला बघायची इच्छा झालेली आहे. मोठा फॅन आहे रितेश आपल्या शाहरुख खानचा, त्याचसाठी आता चाललोय. आणि रितेशला बरोबर रस्ता माहिती आहे तर घेऊन चाललाय. कुठं आहे बंगला? आपला पुढं आहे. आलाय सांगतोय बंगला. आणि बरोबर समुद्राच्या समोरच बंगला दिसतोय शाहरुख खानचा. हा बघ मन्नत ना, हा ना बंगला. आणि बघताय मन्नत लँड्स एंड मन्नत. आपले नाकवा लोकांचे कसं बंगला असतात समुद्राच्या समोर, तसाच बरोबर बंगला आहे. आणि याच्यावर बोटी वगैरे आहेत काय, ट्रॉलर वगैरे? चार राज्यांच्या. आणि जे बोटीवरती कामं वगैरे करतात ते या बंगल्यामध्ये राहतात बघतात. आणि हा पण कोणत्या तरी सेलिब्रिटीचा घर बिल्डिंग दिसतंय तुम्हाला. पहिले आम्ही यायचो तेव्हा दाखवायचे इथे पण कोणतरी राहायचं. आणि तुम्ही इथे फिशिंगला वगैरे येत आहे तर इथं पार्किंगसाठी चांगली जागा आहे ना? इथे टेन्शन नाही, नो पार्किंगचा. टोचन वगैरे आपल्या टायरला काय नाही लावलं आहे ना? नाही. म्हणजे इथे नो टेन्शन गाडी लावू शकता तुम्ही आणि फिशिंग करू शकता. धन्यवाद बोलवण्यासाठी. चालेल, या आमच्या करंजा जेटीला या नक्की. काय भेटला नाही बॅड लक, पण नंतर आपण ट्राय करू. हे काय नशिबाचा खेळ आहे, शेवटी भेटतंय नाही भेटतंय. मग मार्केटचा काय प्लॅन? मार्केटचा आता सावंतवाडी आपण मार्केटला जात होतो. नको ना? चालेल. मार्केट इथे पण काय जवळपास नाही आहे, पण मस्त मस्त तुम्हाला लोकलवाले बँड्रा बँडस्टँडचे बंगले वगैरे बघायला भेटले मस्त मस्त. सलमान खानचं कुठं आहे? टर्निंगला कॉर्नरला सलमानची बिल्डिंग दिसेल, तुम्ही दाखवाल का? चला आता सलमान खानचा बंगला दाखवतो तुम्हाला. चला. आणि रितेश पेक्षा मोठा फॅन दिसतोय ते तुम्हाला शाहरुख खानचा. जास्तच काय फॅन. आणि इथे पण फोटो काढायला आलेत शाहरुख खानचे, बघा किती फॅन फॉलोईंग आहे मस्त. आता आपले बुलेटवाले सुनील साहेब तुम्हाला सलमान खानच्या बंगल्यावरती घेऊन चाललं. मस्त आहे बघ समुद्र, बघ मस्त एकदम. सकाळीच्या टायमाला येते तर मजा येणार, मस्त एक फील येते भारी वाला मुंबई मध्ये फिरण्यासारखा. हो दोस्त, सलमान खान का बंगला किधर आहे? कोणचा? हो गॅलेक्सी. थँक्यू. तो व्हाईट वाला ना? आणि तुम्ही बघताय बँड्रा बँडस्टँडचा सलमान खानचा बंगला. सर्व बंगले बघून झाले, धन्यवाद सुनील साहेब. थँक्यू. चालेल चालेल, चला नेक्स्ट टाइम भेटू. चालेल, चला बाय बाय. बॉडीगार्ड पण आहे आणि सलमान खानची गाडी बघा. हो बाय. हॅलो सल्लूबाय, नाही सल्लूबाय नाही बाहेर गेलाय सांगतोय. चला.